कुछ खास खबरें, आत्मनिर्भर भारत निर्माण करे। भाजपा प्रदेश पदाधिकारियों की सोमवार को हुई बैठक में पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पंतप्रधान नरेंद्र मोदी के आत्मनिर्भर भारत संकल्प को पूर्णत्व की लेकर जाने की अपील से इस बैठक में की है। पंतप्रधान नरेंद्र मोदी के बारे में बोलते हुए उन्होंने कहा कि पंतप्रधान नरेंद्र मोदी के रूप में देश को एक समर्थ नेतृत्व मिला है। साथ ही ठाकरे सरकार को उन्होंने कोरोना संक्रमण का सामना करने पर पूरी तरह से नाकाम सरकार बताया है। अघाड़ी सरकार में ड्राइवर कौन है, ड्राइवर कौन है, क्योंकि आज यदि अजीत पवार ने जो सवारी अपनी मर्जी से ऑटो रिक्शा की दिशा तय होती है उसको ड्राइवर बताया। देखिए, ऐसा है कि माननीय मुख्यमंत्री जी ने यह कहा कि भले ही हमारा तीन पहिए का ऑटो हो, लेकिन उसका स्टेयरिंग मेरे हाथ में है, मैं उसकी ड्राइविंग कर रहा हूं। इसलिए मैंने उनको ये याद दिलाया कि ऑटो रिक्शा कौन सी दिशा में जाए ये ऑटो का ड्राइवर तय नहीं करता, उसमें बैठी हुई सवारी तय करती है। क्योंकि सवारी जहां जाती है वहां पर अगर सवारी को लेकर गए तो ही रोजगारी मिलती है, नहीं तो रोजगारी नहीं मिलती। और इस सरकार की अवस्था ऐसी है, तीनों लोग तीन अलग अलग दिशाओं में जा रहे हैं और उसमें महाराष्ट्र की अड़चन हो रही है। पुणे में बढ़ते कोरोना संक्रमण के बीच कोरोना मरीजों को अस्पताल में बेड मिलना मुश्किल हो गया है, इसीलिए मनसे की ओर से बेड आंदोलन किया गया। यह आंदोलन मनसे नगर सेवक और कार्यकर्ताओं ने मिलकर किया है। पुणे महानगर पालिका के बिल्डिंग में बेड बिछा कर यह आंदोलन किया गया। आंदोलन के साथ कोरोना रोगियों को वक्त पर बेड मिलना, साथ ही उन पर उचित उपचार की मांग भी इस आंदोलन में की गई है। काम धंधा कशा साठी हे चालू आहे? पुणे महानगर पालिकेमध्ये गेल्या 4 महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग चालू होता आणि आता 4 महिने होत आले, तरीसुद्धा आजची परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग काय करतोय तेच कळायला तयार नाही। ज्या ज्या ठिकाणी स्वॅब सेंटर आहेत त्या स्वॅब सेंटरवरती स्वॅब घेतला जातो आणि स्वॅब घेतल्यानंतर मग सांगितलं जातं की ह्या डॅशबोर्डवरच्या या नंबरवरती फोन करा, तुम्हाला बेड अवेलेबल कुठे येते कळ, परंतु प्रत्यक्षामध्ये कुठेही बेड अवेलेबल नाही आहेत। आजची ही परिस्थिती पुणे शहरातली, आज अक्षरशः पुणेकर रस्त्यावरती मरायला लागला आहे। परवा दिवशी अलका टाकी चौकात एक जण मयत झाला, काल कोथरूडला एक जण मयत झाला। 36 तास ॲम्ब्युलन्स फिरती आहे पुणे शहरामध्ये, तरीसुद्धा पेशंटला, कोरोनाच्या पेशंटला बेड उपलब्ध होत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये 200 कोटी रुपये खर्च झालं म्हणून सांगितलं जातं। महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग काय करतोय, आयुक्त काय करतात, ते आरोग्य विभाग काय करतोय, 171 डॉक्टरांची नवीन भरती केली आहे, ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये आता महानगरपालिकेचा करार झाला आहे त्या हॉस्पिटल्समध्ये सिमटमॅटिक आणि असिमटमॅटिक पेशंट पाहिले जात नाही, आलेला पेशंट ॲडमिट करून घेतला जातो। आणि ज्या पेशंटला खऱ्या अर्थानं ज्याला गरज आहे, जो पेशंट आय सी यूची गरज आहे, ज्याला व्हेंटीची गरज आहे, त्या पेशंटला आज बेड मिळत नाही, तो पेशंट रस्त्यावरती तडफडतो आहे। आणि जे असिमटमॅटिक पेशंट आहेत त्याच्यांना लक्षणं नाही आहेत अशांना महानगरपालिकेच्या माध्यमातून तिकडं किंवा तो स्वतः पेशंट जाऊन तिकडे ॲडमिट होतो आणि तो दवाखान्यामध्ये तिकडच्या हॉस्पिटलमध्ये स्वतःवरती इलाज करून घेतो। म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या आवारामध्ये हे बेड घेऊन आलो आहे। आणि महानगरपालिकेने आता लक्षात घ्यावं, जर काही दिवसांनी पब्लिकनी जर अशी भूमिका घेतली, पुणेकरांनी जर अशी भूमिका घेतली, जर तुमच्याकडे बेड अवेलेबल नसतील तर आम्ही स्वतःचे बेड आमच्या घरून घेऊन येतो आणि महानगरपालिकेमध्ये आमच्यावरती उपचार करावे। अशी जर वेळ आली तर ते काही अवघड ठरणार नाही, कारण 200 कोटी रुपये खर्च झाले, कुठं खर्च झाले हे पण कळलं। तो वही दूसरी ओर पुणे में आम आदमी पार्टी की ओर से पालकों की समस्या को लेकर सरकार और निजी स्कूलों की नीतियों के विरोध में नारे लगाए गए। इस अवसर पर दिल्ली में अगर स्कूल फीस रोक सकते हैं तो महाराष्ट्र में ऐसा क्यों नहीं किया जा सकता, ऐसा सवाल भी पार्टी की ओर से पूछा गया। स्कूल के फायदे के लिए ही स्कूल फीस के आदेश निकाले गए हैं, ऐसा आरोप भी पार्टी की ओर से लगाया गया है। कोरोना महामारी को देखते हुए और पालकों की आर्थिक स्थिति को ध्यान में रखते हुए फिलहाल स्कूल फीस रोकने की मांग के साथ पालक यूनियन और पालकों ने मिलकर शिक्षा संचालन कार्यालय में यह ठिया आंदोलन किया। आम्ही आम आदमी पार्टी तर्फे शिक्षण आयुक्त आणि संचालक प्राथमिक यांना आम्ही आमचं निवेदन दिलं आहे। आमची मागणी अशी आहे की जे करोना काळामध्ये जे काही फी विषयक कायदा जो आदेश काढला गेला तो मुळातच कच्चा ठेवला गेला,
आणि वर्षा गायकवाड मंत्री महोदय आणि बच्चू कडू राज्यमंत्री या दोघांनी खरं तर दोघांकडनं आमच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या की त्या फीच्या संदर्भामधला अतिशय कडक कायदा करण्याची गरज होती. परंतु या कायद्याला कोर्टामध्ये स्टे दिला गेला आणि स्टे आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोण होत्या तर त्या राजकीय नेत्यांच्या शाळा होत्या. म्हणजे जयंत पाटलांची शाळाच याच्या विरोधात गेली होती. त्यामुळे हे सगळं जे आहे हे पालकांना निव्वळ फसवाफसवीसाठी हा आदेश काढला गेला होता अशी आम्हाला शंका आहे. कारण दिल्लीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंतर्गतच हा कायदा काढला गेला आणि ट्युशन फीशिवाय इतर फी घेऊ नये अशा पद्धतीचा आदेश कोर्टाने पण दिले गेले. परंतु हे असं जर त्याच कायद्याच्या आधारे दिल्लीमध्ये होऊ शकतं ते महाराष्ट्रात का होत नाही. महाराष्ट्रातला आदेश जो आहे तो इतका डिसाळला काढला आणि डिसाळ काढल्यानंतर आत्ता जेव्हा कोर्टाने स्टे दिल्यानंतर सर्वोच्च कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये का गेले नाही किंवा सरकारने आमची तर मागणी आहे त्याविषयी ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश काढण्याची गरज आहे. कारण आत्ता जो स्टेचा पिरियड मिळालेला आहे 6 आठवड्यांचा त्या काळामध्ये शाळा या पालकांना जबरदस्ती करून फी भरायला लावत आहेत त्यामुळे फीच्या संदर्भात ती सूट मिळत नाही आहे. कोरोना काळामध्ये खरं तर फी वसुली तर करायलाच नाही पाहिजे. लॉकडाऊन काळामध्ये लोकांची फी तुम्ही जबरदस्तीने घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे लॉकडाऊन काळामध्ये जर ट्युशन फी व्यतिरिक्त इतर सर्व खर्च वाचलेले असले तर त्याचा फायदा शिक्षक पालकांना दिला जायला पाहिजे. खरं ज्या सेवाच तुम्ही दिल्या जात नाही शाळांकडनं त्या सेवांचे पैसे वसूल करण्याचा अधिकार शाळांना नाही. त्यामुळे आम आदमीची पार्टीची स्पष्ट मागणी आहे की आत्ता तातडीने अध्यादेश काढावा आणि वर्षा गायकवाडांनी जे ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या बहुजन समाजाला न्याय मिळवण्यासाठी तरी किमान त्यांनी या पद्धतीच्या अध्यादेशाच्या संदर्भामध्ये तातडीने कारवाई हालचाल करायला करण्याची गरज आहे. धन्यवाद. आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखे और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूले. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.